पाडव्याला जीवित हानी झाली असती वाहतूक शाखेच्या अंमलदार इब्राहिम शेखमुळे मोठा अनर्थ टळला। सोलापूर शहरातील शांती चौक येथे मोठा जीवित हानी झाली असती वाहतूक शाखेच्या अंमलदार इब्राहिम शेख पोलीस कॉन्स्टेबल यांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे। स्पीड या कार चारचाकी वाहनात एका कुटुंब सणासाठी जात होते। सणामुळे सोलापुरातील रस्त्यावर वाहनाची रांग लागून वाहतूक कोंडी होत आहे। बुधवारी दुपारी 12 सुमारास सोलापूर अक्कलकोट मार्गावरील शांती चौक येथे वाहन क्रमांक EB08DW9877 चारचाकी वाहन जात होती, ज्यामध्ये गॅस गळती होत होती। ही बाब वाहतूक पोलिसाचे अंमलदार इब्राहिम शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब वाहन थांबून वाहनमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले व अग्निशामक दलाला माहिती दिली। सदर वाहन अग्निशामक दलाने फवारणी करून गॅस गळती बंद केली। वाहतूक शाखेचा अंमलदार इब्राहिम शेख यांच्या सततेमुळे दुर्दैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, त्यामुळे वाहतूक शाखेतील कर्तव्यदक्ष अंमलदार इब्राहिम शेख यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे। यावेळी माध्यमाशी बोलताना अंमलदार इब्राहिम शेख म्हणाले की झालं तुम्हाला कळालं की त्या गाडीमध्ये CNGचा लिकेज व्हायला लागलाय, तुम्ही लगेच कसं ॲक्शन घेतलंय, तात्काळ काय भूमिका होती? मी शांती चौक या ठिकाणी वाहतूक नियमन करत असताना आज दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज असताना ट्रॅफिक खूप गर्दी आहे, मी वाहतूक नियमन करत होतो। तर आपल्या मुख्यालयाकडून जे वाहतूक येत होती ह्या रोडने मी वाहतूक थांबवून ठेवली होती। अचानक प्रेशरचा आवाज आला, प्रेशरचा आवाज आल्यानंतर मी त्या जवळ जाऊन पाहिलं तर लक्षात आलं की गाडीच्या CNG टँकमधून गॅस लिकेज होत आहे। मी तात्काळ आमच्या वरिष्ठांना कळवून फायर ब्रिगेडला मदत पाठवण्यासाठी कळवलेलं आहे। त्याच्यामध्ये किती प्रवासी होते त्या गाडीमध्ये? कार होती, फोर व्हीलर कार होती, त्याच्यामध्ये फॅमिली होती, एक कुटुंब होतं। त्या कुटुंबाला आम्ही तुरंत बाहेर काढून बाजूला साईडला सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे। सुरक्षित ठिकाणी त्यांना बाजूला करून त्याच्यानंतर आम्ही तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवलेलं आहे।